नमस्कार, मी भाग्यश्री पाठक, मार्केट अली मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज एकच लक्षात घ्या, ज्यांना मार्केटमध्ये काहीही लक्षात येत नसेल त्यांनी काहीही न करता गप्प काय काय होत आहे ते बघत राहा, कारण या वेळेला मार्केट उलटं सुलट आहे. ज्यांचे रिझल्ट चांगले येतील असं वाटलं होतं ते रिझल्ट चांगले नाही आहेत, आणि ज्यांचे चांगले येणार नाहीत असं वाटलं होतं त्यांचे रिझल्ट चांगले येत आहे. उदाहरणच द्यायचं तर येस बँकेचा रिझल्ट या वेळेला चांगला आहे. म्हणजे आपण जो समजतो की वर्गात या मुलांना चांगले मार्क मिळतील याचा काय भरोसा नाही, पास होतील की नाही सांगता येत नाही, पण तीच मुलं चांगले मार्क मिळवून पास होतात, आणि ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो त्यांचा तेवढा रिझल्ट दिसत नाही, अशी यावेळची अवस्था आहे. आणि बाकीचा सगळा गोंधळ चालू आहे, त्यामुळे मार्केट पडेल हे नक्की. म्हणजे सुरुवातीला मार्केट पडल्यानंतर पहिला हपका बसल्यानंतर मग अगदी ज्यांना काही खरेदी करायचंच आहे त्यांनी बघावं, नाहीतर आणखी नाही स्वस्तात शेअर मिळण्याची शक्यता संभवते. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1,506 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 462 कोटीची. बॉन्ड यील्ड 4.22 आहे. क्रूड 82.92 एवढं झालंय. शुक्रवारी मार्केट पडलंच, एकच जमेची बाजू त्याच्यात, म्हणजे हायर हाय हायर लो हा जो ट्रेंड चालला होता तो हायर हाय झाला नाही, पण लो मात्र जो होता गुरुवारच्या लोच्या खाली मार्केट गेलं नाही. गुरुवारचा लो होता 24,504, तेवढी एकच जमेची बाजू राहिली. म्हणजे हायर लो झाला पण हायर हाय मात्र झाला नाही. आता 24,500 हा जर जो सपोर्ट आहे तो सपोर्ट तुटला की मार्केट जोरात पडेल, आणि तो सपोर्ट नक्की तुटेल असं दिसतंय. एकंदर विप्रोचा एरिया 11.6% पडला आहे. आज सुझलॉन, आयओबी, युको बँक, आयडीबीआय, कोफोर्ज आणि सायंट डीएलएम हे रिझल्ट आहेत. वीकली चार्ट तुम्ही बघितला तर वीकली चार्टवर शूटिंग स्टार पॅटर्न आहे, हा पॅटर्नही मंदी दाखवतो, आणि डेली चार्टवर बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न आहे, त्यामुळे हाही पॅटर्न मंदी दाखवतो. त्यामुळे 24,500 जर तुटला तर मात्र 20 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज 24,200 आहे, हा महत्त्वाचा सपोर्ट तुम्हाला मिळतो. 52,500 खाली बँक निफ्टीमध्ये सुद्धा मंदी वाढेल, त्यामुळं सेल ऑन राईज म्हणजे वाढल्यावर विकणं ही स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. रिलायन्सचा रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं. रिलायन्स जिओचे फ्लॅट राहिले आरपूज 181.7. रिलायन्स रिटेलचा रेव्हेन्यू वाढला तो 8.1%. ऑइल टू केमिकल बिझनेसचा रेव्हेन्यू वाढलाय तो 1.57 लाख कोटी, पण ऑइल टू केमिकलचं मार्जिन कमी झालंय. आधीचं मार्जिन होतं 11.5,
आता ते झाले 8.3. ऑइल आणि गॅस बिझनेस रिलायन्सचा रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालंय. HDFC बँक नेट इंटरेस्ट इन्कम 2.6% वाढलाय. ग्रॉस NPA सुद्धा वाढले, नेट NPA सुद्धा वाढले. NPA वाढणं चांगलं समजलं जात नाही. ROA म्हणजे रिटर्न ऑन ॲसेट्स कमी झाले, 1.96 1.88. आणि हा सगळा फटका ॲग्री बिझनेसमुळे बसलाय असं HDFC सांगितलंय. कोटकचाही रिझल्ट चांगला नाही आलाय. नेट इंटरेस्ट इन्कम 6842 ते कमी झालंय. प्रॉफिट वाढलाय, मार्जिन कमी झालाय. ठेवी 6 क्वार्टरच्या लोएस्ट पॉईंटवर आहे आणि ॲडव्हान्सेस 6 क्वार्टरच्या हायएस्ट पॉईंटवर आहे. प्रत्येक बँकेचं यावेळेला असं झालंय की ठेवी कमी झाल्यात, ॲडव्हान्सेस वाढले. हे प्रमाण चांगलं नव्हे. हे राहून राहून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेबीचा हेड सांगतो आहे. आणि या ज्या सगळ्या ठेवी कमी होत आहेत, या ठेवी सगळ्या FNO मार्केटमध्ये येत आहेत आणि FNO मार्केटमधलं व्हॉल्यूम खूप वाढत आहे आणि FNO रिटेल इन्व्हेस्टर फटका खात आहे. या सगळ्याची वॉर्निंग रिझर्व्ह बँकही देऊन राहिलाय, सेबीही देऊन राहिलाय. त्याचबरोबर जे म्युच्युअल फंड आहेत त्या म्युच्युअल फंडांनी एनर्जीच्या शेअरमध्ये आणि डिफेन्सच्या शेअरमध्ये SIP स्वीकारणं बंद केलंय. त्यांनी सांगितलंय की आम्हाला गुंतवणुकीसाठी संधी दिसत नाही, एवढ्या शेअरचा भाव वाढलाय त्यामुळं आम्ही गुंतवणूक करणार कुठे. डिफेन्सच्या शेअरचाही भाव वाढलाय, एनर्जीच्या शेअरचाही भाव वाढलाय, त्यामुळे त्यांनी जुनी SIP जे आहे ते चालू ठेवलंय पण नवीन SIP बंद केले. ही हा सगळा वॉर्निंग सिग्नल दिसतोय. NPA फ्लॅट आहे, नेट NPA वाढले आहे. येस बँकेचा रिझल्ट मात्र चांगला आहे. नेट इंटरेस्ट इन्कम 12.2% झालंय, वाढलंय. प्रॉफिट 46% झालंय, तेही वाढलंय. प्रोव्हिजन्स त्यांनी कमी केल्यात क्वार्टर ऑन क्वार्टर. NPA फ्लॅट आहेत, नेट NPA कमी झाले. येस बँकेचा रिझल्ट चांगला आहे. RBL बँक, RBLचाही रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट वाढले 29%, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलाय 19%. NPA कमी झाले, नेट इंटरेस्ट मार्जिनही वाढलंय आणि रिटर्न ऑन ॲसेट्स 20 क्वार्टरच्या हायएस्ट लेवलवर आहे. नेट इंटरेस्ट मार्जिन ऑल टाईम हायवर आहे. त्यामुळे RBLचा रिझल्ट चांगला आहे, येस बँकेचा रिझल्ट चांगला आहे. फक्त HDFC बँकेला HDB फायनान्शियल सर्व्हिसेसच्या लिस्टिंगला RBIने मंजुरी दिली आहे. बायडेन निवडणुकीला उभे राहणार नाही, त्याला कमला हॅरिसनी मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर अमेरिकेत IT सेक्टरमध्ये सेल ऑफ दिसला, म्हणजे विक्री दिसली. खूप चांगले रिझल्ट येत नाहीयेत. सेबीची तक्रार आहे, उद्या बजेट आहे,
इस्रायल आणि येमेनचा तणाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चीनने लोन प्राईम रेट कमी केला आहे 3.95 3.85 एवढा केला आहे. रिव्हर्स रेपो रेट तोही कमी केला आहे. 7 दिवसाचा रिव्हर्स रेपो रेट चीनने कमी केला आहे 1.8 1.7 केला आहे. त्यामुळं सगळं समीकरण विचित्र झालेलं आहे. मंदीमध्ये शेअर्स जास्त दिले आहेत. तर हा सगळा विचार करता शांतपणे मार्केट बघा, नाही तर स्टॉप लॉसेस हिट होण्याची शक्यता अधिक आहे. तरीही ज्याचे रिझल्ट चांगले आहेत ते शेअर तेजी दिले आहेत, नाही असं नाही. पण पहिला मार्केटला जो मंदीत मार्केट जाईल त्यानंतर जर मार्केट सुधारलं तरच या शेअरचा विचार करायचा आहे. स्टॅनले लाईफस्टाईल रिझल्ट चांगला आहे. RPG लाईफ रिझल्ट चांगला आहे, मार्जिन वाढलंय. ओबेरॉय, शक्ती पंप, तेजस, नेट वेब NET नेट WEB वेब रिझल्ट सुंदर आहे. IRCTC याला शेड्यूल 1 घेतलंय. CPSCच्या शेड्यूल 1 शेड्यूल ए मध्ये सरकारने टाकलंय म्हणून IRCTC. ONGC, येस बँक, किर्लोस्कर इलेक्ट्रिक रिझल्ट सुंदर आहे. जिंदाल वर्ल्ड वाईड रिझल्ट चांगला आहे. शेतकऱ्यांचं जर उत्पन्न बजेटमध्ये कसं वाढेल या दृष्टीने बजेट आलं तर FMCG शेअर वाढतील. म्हणून नेस्ले, इमामी, ITC हे शेअर दिलेले आहेत. त्याचबरोबर JSW एनर्जी रिझल्ट चांगला आहे. LG बाळकृष्ण म्युच्युअल फंडाने त्यांचा स्टेक वाढवलाय. आणि वेल्सपन लिव्हिंग 24 बाय बॅकवर विचार करणार आहे. EMS यांना ऑर्डर मिळाली आहे. अनंत राजने डेटा सेंटर साठी MOU केलाय. DLF निपॉन लाईफ कोल इंडिया ग्रॅफाइट मायनिंग मध्ये कोल इंडिया उतरली आहे आणि क्रूडचा रेट कमी झालाय म्हणून एशियन पेंट दिला आहे तेजीमध्ये. आता मंदीमध्ये कुठले शेअर राहतील तर विप्रोचा रिझल्ट खराब, PVRचा खराब, रिलायन्सचा कमजोर, BPCL कमजोर, भेळ कमजोर, JSW स्टील फायदा कमी झालाय, इंडियन हॉटेलचा रिझल्ट कमजोर. म्हणून हे सगळे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. पण मार्केट आज गिफ्ट निफ्टी सुद्धा सांगताय की 150 निफ्टी मंदीत राहील असा अंदाज गिफ्ट निफ्टी वरून पण मिळतोय. त्यामुळे फक्त मार्केट बघा. लोक आपल्या पोझिशन सोडून क्लिअर होऊन बजेटला सामोरे जात आहेत असं एकंदरीत दिसत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. फक्त मार्केट बघा काय होत आहे ते. ग्लोबल संकेत चांगले नाहीत याचा विचार करा. बघूया काय काय होत आहे. नमस्ते.